ठाण्यातल्या टेंभी नाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सध्या पोहोचले. ठाण्यातल्या टेंभी नाक्यावरच्या दहीहंडी उत्सवाची ही खास दृश्य. टेंभी नाक्यावरच्या या उत्सवाला दरवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावतातच. गेल्या वर्षी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा त्यांनी या उत्सवाला हजेरी लावली होती. यावर्षी सुद्धा सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, सगळ्या गोविंदा पथकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभी नाक्याच्या या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेत. अनेक सेलिब्रिटीज सुद्धा या दहीहंडी उत्सवामध्ये टेंभी नाक्याच्या सहभागी होत आहेत. यापूर्वी नामदार एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी जमलेल्या सर्व बाळ गोविंदांना शुभेच्छा द्याव्या. हॅलो या ठिकाणी हे बंटी रकुल प्रीत कौर या ठिकाणी सिनेअभिनेत्री चल लवकर गजा हे विभो बाजू साहब. थैंक यू सो मच, आपने हमको बुलाया और आई थिंक अभी साहब को कुछ बोलना चाहिए. सगळ्यांना गोविंदा दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. अरे बाजलो ना त्यांना, अरे बाजलो. पावसामध्ये मजा येते ना. बघा दहीहंडीला आपला वरुण राजा पण प्रसन्न झालाय आणि संपूर्ण मुंबई ठाणे महाराष्ट्रामध्ये या गोविंदाचा उत्सव अतिशय शिगेला पोहोचलेला आहे. या वर्षीचा गोविंदा जोरात आहे ना, जल्लोषात प्रो गोविंदा पण झाला ना, प्रो गोविंदा अरे म्हणजे आज या ठिकाणी आपल्या सिने अभिनेत्री रकुल प्रीत आणि जक्की बगनानी या दोघांचं आपका भाई मैं स्वागत करता हूँ. हमारे थाने में आपका ये सभी गोविंदा की तरफ से बहुत बहुत तहे दिल से स्वागत. आपको बहुत बहुत शुभेच्छा.
सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे ठाणे हे गोविंदाची पंढरी आहे ना। आनंद दिघे साहेबांची हंडी म्हणजे मानाची हंडी। दिघे साहेबांनी हा उत्सव सुरू केला आणि सगळ्या मुंबई महाराष्ट्रामध्ये गोविंदा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होऊ लागला। मुंबईतले सगळे गोविंदा पहिले कुठे येतात तुम्हाला एकच सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेला आहे। बाळासाहेबांच्या आशीर्वादाने हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा सदिच्छा मुळे आपण या राज्यात चांगलं काम करतोय, बरोबर आहे। आणि म्हणून गोविंदावरचे सगळे निर्बंध मुक्त करून टाकले आपण, माहित आहे। गेल्या वर्षी कोविड होता म्हणजे सरकार आपलं आल्यानंतर दहीहंडी उत्सवावर बंधनं होती, आम्ही सगळी बंधनं काढून टाकली। गणपती उत्सवावरची सगळी बंधनं काढली। गोविंदा गणपती नवरात्रोत्सव दिवाळी चांगली साजरी केली ना आपण गेल्या वर्षी, यावर्षी त्याच्यापेक्षा चांगलं करायचं आहे। आणि म्हणून सर्व गोविंदा उत्सवानं माझी विनंती आहे, आपण थर लावताना काळजी घ्या। आपल्या प्रत्येकाचा जीव आम्हाला महत्वाचा आहे म्हणून सरकारने यावेळेस प्रो गोविंदा देखील घेतला, प्रो गोविंदा आणि याला साहसी खेळाचा दर्जा देण्याचं काम सरकारने केलंय। आणि त्याचबरोबर गोविंदाची सुट्टी पण आपण देऊन टाकली। आणि सगळ्या गोविंदांचा प्रत्येकाचा 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स पण काढलाय आपण इन्शुरन्स। आणि म्हणून काळजी घ्या, एक सांघिक भावनेने हा गोविंदा उत्सव आपण साजरा करत असतो। कुठेही काही गालबोट लागेल असं आपल्याला काम करायचं नाही। आपले सण उत्सव परंपरा आपल्याला जपायचे आहेत, पुढे न्यायचं आहे। सगळ्या गोविंदा उत्सवाला मनापासून मी शुभेच्छा देतो। सगळ्या गोविंदासाठी एकदा मोठ्या जोरात घोषणा द्या। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, सर्व गोविंदा मंडळांचा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। साहेब ही जी हंडी आहे, ठाण्यातल्या टेंभी नाक्यावरचा दहीहंडी उत्सव हा आनंद दिघे साहेबांचा दहीहंडी उत्सव म्हणून ओळखला जातो। ठाण्यातली ही मानाची दहीहंडी मानली जाते आणि याच दहीहंडी उत्सवाला दरवर्षी एकनाथ शिंदे हजेरी लावतात। यावर्षी सुद्धा सर्व दहीहंडी पथकांचा गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली। सर्व गोविंदा पथकांसमोर एक छोटेखानी भाषणही केलं। गेल्या वर्षी कोविडच्या संकटातून बाहेर पडताना आपण सुरू केलेला सण यावर्षी पुन्हा एकदा दुप्पट उत्साहानं साजरा करूयात असं आवाहनही जमलेल्या सगळ्या गोविंदांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। कार्यकर्त्यांकडून गोविंदांकडून एकनाथ शिंदे यांचा एक भव्य सत्कार इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। एकनाथ शिंदे यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी सध्या व्यासपीठावरची इतकी गर्दी आहे की कार्यकर्त्यांनी सत्कारासाठी आणलेला भला मोठा हार घालायचा कसा मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात हाच प्रश्न दिसतो। महाराष्ट्रभरातल्या दहीहंडी उत्सवाची अशीच दृश्य आज दिवसभर तुम्ही एबीपी माझावर पाहत राहणार आहात। छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय।